नमस्कार मित्रांनो, मी आहे डा सर। आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे। या सेशनमध्ये आता आपण GAD या सब्जेक्टमधील एक्सपेरिमेंट क्रमांक 3 पाहणार आहोत। या तिसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण .NET चा वापर करून मेसेज बॉक्स विंडो डिस्प्ले करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण अरिथमेटिक एक्सप्रेशन्स देखील या एक्सपेरिमेंटमध्ये हाताळणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सो फाइल या मेनूचा वापर करून न्यू प्रोजेक्ट च्या माध्यमातून सर्वप्रथम आपण विंडोज ॲप्लिकेशनचा वापर करणार आहोत मेसेज बॉक्सच्या निर्मितीसाठी। तर या ठिकाणी मी एक्सपेरिमेंटला नाव देतो एक्सपेरिमेंट 3। तर या ठिकाणी आपला हा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी सेंटर पोझिशनला लोड झालेला आहे। लेफ्ट साईडला या ठिकाणी जी विंडो आहे तिला टूलबॉक्स विंडो असं म्हटलं जातं। सेंटर जो पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण डिझाईन आणि कोडिंग ह्या दोन्ही गोष्टी करणार आहोत। तर या ठिकाणी आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवरती कोणकोणते कंट्रोल असले पाहिजेत आणि त्या कंट्रोलने कशा पद्धतीनं काम केलं गेलं पाहिजे या संदर्भातल्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण केल्या जातात। म्हणजेच या ठिकाणी आपण पाहूया, एक बटन आपण हे आपलं ॲप्लिकेशन डिझाईन करण्यासाठी या ठिकाणी ड्रॅग अँड ड्रॉप केलेलं आहे आणि या बटनवरती क्लिक केल्यानंतर काहीतरी घडायला पाहिजे यासाठी आपल्याला कोड लिहायला पाहिजे, बरोबर आहे। तर या ठिकाणी मी हा बटन सिलेक्ट केलेला आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर आपणाला या ठिकाणी राईट साईडला दोन विंडो पाहायला मिळत आहेत। तर अपसाईडला आहे सोल्युशन एक्सप्लोरर विंडो आहे आणि त्याच्या बॉटम साईडला आहे प्रॉपर्टी विंडो आहे। तर सोल्युशन एक्सप्लोरर विंडो काय करते की आपल्या प्रोजेक्टमध्ये एकूण किती फॉर्म्स आहेत, किती रिसोर्सेस आहेत यांची यादी आपल्याला प्रोव्हाइड करते। तर प्रॉपर्टी विंडोमध्ये काय होतं की प्रत्येक फॉर्मवरती येणारे जे काही कंट्रोल्स आहेत किंवा फॉर्म असेल यांचं जे काही यांच्या प्रॉपर्टीविषयीचं जे काही मॅनेजमेंट असेल ते या प्रॉपर्टी विंडोमधून होणार आहे। त्याचबरोबर या ऑब्जेक्टसाठी म्हणजेच फॉर्म असेल किंवा फॉर्मवरचे कंट्रोल असेल त्याच्यासाठी जे काही इव्हेंट्स आहेत ते इव्हेंट्स देखील या विंडोच्या सहाय्याने या ठिकाणी हाताळले जातात। तर त्यासाठी आपण इव्हेंट लिस्टकडे जातो। तर या ठिकाणी आपण पाहूया, बटन सिलेक्ट करतो आणि मग या बटनच्या प्रॉपर्टी विंडोमध्ये येतो आणि मग या ठिकाणी हा जो काही इव्हेंट बटन आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो तर मला या ठिकाणी लॉट्स ऑफ इव्हेंट्स रिलेटेड टू द बटन्स पाहायला मिळतात। तर मला एक्झॅक्टली काय करायचं आहे, बटनवरती क्लिक केल्यानंतर काहीतरी घडायला पाहिजे यासाठी मी हा क्लिक इव्हेंट निवडतो, म्हणजेच त्याच्यावरती मी डबल क्लिक करतो। तर डबल क्लिक केल्यानंतर मी या बटन क्लिकच्या इव्हेंटमध्ये पोहोचणार आहे। तर हा सगळा रेडीमेड कोड उपलब्ध होतो आपल्याला, हा जो रेडीमेड कोड आहे तर त्याच्या आतमध्ये आता आपल्याला आपला एक्झॅक्टली आपल्याला काय पाहिजे, काय प्रोसेसिंग पाहिजे या संदर्भातला कोड आपल्याला लिहायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी वन मोर टॅब ॲड झालेला आहे की तो .vb साठी आहे आणि दुसरा जो टॅब आहे तो डिझाईनसाठीचा आहे आणि या ठिकाणी स्टार्ट पेज आहे की जो आपल्याला रिसेंट प्रोजेक्ट्स कोणकोणते आपण केलेले आहेत या एन्व्हायरमेंटमध्ये ते आपणाला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। तर आता आपल्या प्रोजेक्टकडे आपण वळूया। तर हा आपल्या प्रोजेक्टमधील एक फॉर्म आहे आणि या फॉर्मवरती आपण या ठिकाणी एक बटन घेतलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी ही डिझाईनची प्रक्रिया करण्यासाठी हा डिझाईन विंडो आपल्याला उपलब्ध होतो। तर .vb फाईलमध्ये गेलात तर या कोडिंग फाईलमध्ये आपल्याला कोड करण्याची संधी मिळते, ओके। तर ओव्हरऑल हे जे काही स्क्रीनवरती तुम्ही जे पाहताय याला IDE असं म्हटलं जातं, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं। हा जो आहे तो मेनू बार आहे, या ठिकाणी जो बार आहे त्याला टूलबार असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी डिझाईनमध्ये पोहोचला तर तुम्हाला लेफ्ट साईडला या ठिकाणी वेगवेगळे कंट्रोल्स पाहायला मिळतात, याला टूलबार असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर आपण सोल्युशन एक्सप्लोरर विंडो जाणून घेतलेली आहे, प्रॉपर्टी विंडो जाणून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण या बॉटम साईडला जी पाहतो ती एरर विंडो असते, म्हणजे आपण काय कोडमध्ये जर आपल्या काही एरर असेल तर आपणाला ह्या एरर विंडोमध्ये डिस्प्ले केला जातो, ओके। तर ह्या सगळ्या विंडो ज्या आहेत ह्याच्या पाठीमागे देखील मल्टिपल विंडोज आहेत। तर ह्या सगळ्या विंडो एकत्ररित्या काम करतात आपणाला एखादं ॲप्लिकेशन निर्माण करून देण्यासाठी, म्हणजेच आपलं ॲप्लिकेशन डिझाईन करणे, ते टेस्ट करणे, ते एक्झिक्यूट करणे, या सगळ्यांसाठी काय आहे हे एन्व्हायरमेंट आपल्याला सपोर्ट करतं आणि मग फायनली जाऊन आपण एक ॲप्लिकेशन तयार करू शकतो, ओके। तर हे सगळे पार्ट एकमेकाला कनेक्टेड आहेत आणि हे सगळं आपल्याला डेव्हलपमेंटसाठी उपयोगी पडणारं एन्व्हायरमेंट आहे, म्हणून याला इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं। इंटिग्रेशन केलेलं आहे, या मल्टिपल विंडोजचं या ठिकाणी इंटिग्रेशन झालेलं आहे म्हणून याला आपण इंटिग्रेशन डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असं म्हणतो, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, ओके। सो बटनच्या क्लिक इव्हेंटला मला एक्झॅक्टली काय करायचं आहे, एक मेसेज बॉक्स डिस्प्ले करायचा आहे, ओके। तर या ठिकाणी पाहूया आपण,
तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की जो ग्रीन कलरमध्ये जो कोड आहे तो एक्झॅक्टली कमेंट आहे. ओके, सो डॉटनेटमध्ये कमेंट देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सिंगल कोडचा वापर करावा लागेल. सो बिफोर एनी लाईन तुम्ही जर सिंगल कोड पूर्ण केला तर तुम्हाला तो कोड ग्रीन कलरमध्ये सेट झालेला पाहायला मिळेल. तर असा जो कोड आहे तो कमेंटमध्ये पोचतो आणि आपल्याला माहितीच आहे जो कोड कमेंटमध्ये असतो त्याचा इम्पॅक्ट एक्झिक्युशनवरती होत नाही. ओके, तर या ठिकाणी आपण काय करतोय पहा, एक मेसेज बॉक्स फंक्शन यूज करतोय आणि त्याची शो मेथड कॉल करतोय डॉट ऑपरेटरच्या सहाय्याने. सो मेसेज बॉक्स डॉट शो आणि इनसाइड द पॅरेंथेसिस आपण एक स्ट्रिंग पास करतोय. ओके, सो या ठिकाणी डॉट नेट इज ऑसम आपण असा मेसेज देऊया. ओके, तर या ठिकाणी पहा मी एकच कोड या ठिकाणी ॲक्टिव्ह केलेला आहे, मेसेज बॉक्स डॉट शो, आणि या मेथडला किंवा शो मेथडला मी एकच स्ट्रिंग पास केलेली आहे. तर मला बटन क्लिक केल्यानंतर एक मेसेज बॉक्स त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने मी कोड लिहिलेला आहे. बाकीचा जो कोड आहे तो कमेंटमध्ये पुट केलेला आहे. जर याची कमेंट काढायची असेल तुम्हाला तर हा कोड सिलेक्ट करायचा किंवा ती लाईन सिलेक्ट करायची आणि मग तुमच्याकडे या ठिकाणी हा जो ॲरो बटन आहे त्याला अनकमेंट असं म्हटलं जातं, याच्यावर क्लिक केला असता तर ह्या कमेंट निघून जातात. आणखी एकदा पुट केला तर ह्यातली ही जी कमेंट आहे ती निघून जाईल बा. ओके, सो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी अनकमेंट करू शकतो. आणि जर कमेंट पाहिजे असेल तर त्याच्या शेजारीच या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन आणि एक डॉट पाहायला मिळतो, त्याला कमेंट बटन असं म्हटलं जातं. त्याच्यावरती क्लिक केला असता आपणाला या ठिकाणी हा कोड कमेंट झालेला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आपण कमेंट कशा पद्धतीने करायचं आणि अनकमेंट कसं करायचं हे देखील जाणून घेतलेलं आहे. आता आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते आपण आता रन करूया. तर या ठिकाणी पहा आपलं ॲप्लिकेशन रन झालेलं आहे. हे एक्झॅक्टली आपलं ॲप्लिकेशन असणार आहे. आणि हे ॲप्लिकेशन रन झाल्यानंतर आपण बटनवरती क्लिक केला असता आपणाला एक मेसेज बॉक्स पाहायला मिळतोय. आणि या मेसेज बॉक्समध्ये एक मेसेज आहे डॉट नेट इज ऑसम. याला टायटल बार आहे का? हो, बिलकुल नाही आहे. ओके, याला टायटल आपण देण्याचा पुढे जाऊन प्रयत्न करू. आणि याच्यावरती एकच बटन आहे ते म्हणजेच ओके बटन आहे. ओके, सो बटन क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे हे आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. आता आपण हा जो कोड आहे हा कमेंट करूया. सिलेक्ट करून मी या ठिकाणी कमेंट या बटनवरती क्लिक करतो म्हणजे हा कोड हा हाईड झालेला आहे. आता मी या ठिकाणी दोन आर्ग्युमेंट वापरणार आहे. बघा, मेसेज बॉक्स डॉट शो, तर डॉट शो या मेथडला आपण दोन पॅरामीटर्स पास केलेले आहेत. पहिली आहे स्ट्रिंग व्हॅल्यू आणि दुसरी देखील आहे स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. ओके, तर या ठिकाणी आपण हा जो पहिला स्ट्रिंग व्हॅल्यू असतो तो नेहमी मेसेज बॉक्स कंटेंट असतो, तर सेकंड स्ट्रिंग हा मेसेज बॉक्सचा टायटल असतो. चला तर मग आपण एक्झिक्युशन करून पाहूया. तर ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी रन करूया. ॲप्लिकेशन रन केली असता बटनवरती आपण क्लिक करूया. बटनवरती क्लिक केला असता आपल्याला पाहायला मिळेल की सेकंड स्ट्रिंग आहे ती इम्पॉर्टंट मेसेज हा एक टायटल म्हणून आपल्या मेसेज बॉक्ससाठी सेट झालेला आहे. तर या ठिकाणी ॲक्च्युअल मेसेज जो आहे तो फर्स्ट स्ट्रिंग आहे. ओके, हा झाला सेकंड स्ट्रिंग, तर हा झाला फर्स्ट स्ट्रिंग इन टू दी शो मेथड ऑफ दी मेसेज बॉक्स. आणि याच्यावरती एकच बटन आहे ते म्हणजेच ओके बटन आहे. ओके, सो अशा पद्धतीनं आपण दोन आर्ग्युमेंट्स मेसेज बॉक्सच्या शो मेथडला पास केल्यानंतर काय होतं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण याही कोडला आता सिलेक्ट करूया आणि कमेंट देऊया. त्याच्यानंतर आपण हा जो तिसरा कोड आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला तीन आर्ग्युमेंट्स द्यायचे आहेत, तर त्याविषयीचा कोड आपण आता ॲक्टिव्ह केलेला आहे. त्याची कमेंट आपण काढून टाकलेली आहे त्याच्यावरची. सो मेसेज बॉक्स च्या शो मेथडला आपण या ठिकाणी पहिला जो पॅरामीटर देतो तो एक्झॅक्टली मेसेज असतो की जो टेक्स्ट मेसेज बॉक्सच्या आतमध्ये दिसतो. सेकंड स्ट्रिंग जो असतो तो मेसेज बॉक्सचा टायटल म्हणून सेट होतो. आणि तिसरा जो काही या ठिकाणी आपण आर्ग्युमेंट पास करतोय तो बटनसाठीचा आहे. सो मेसेज बॉक्स बटन डॉट म्हटल्यानंतर तुम्हाला लॉट्स ऑफ बटनच्या स्टाईल्स येतील. सो मी डॉट प्रेस केल्यानंतर मला ओके किंवा ओके कॅन्सल किंवा येस नो असे वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी बटनची नावं येत आहेत. तर त्यापैकी मी एसनो हा पर्याय निवडतो आणि पॅरेंथेसिस पूर्ण करतो. आता ॲप्लिकेशन आपण रन करूया. ॲप्लिकेशन रन केलं असता आपल्याला या ठिकाणी बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की टायटल, देन ॲक्च्युअल मेसेज आणि मग आपल्याला या ठिकाणी एस नो असे दोन बटन्स पाहायला मिळालेले आहेत. ओके,
त्यानंतर पुन्हा एकदा मी या कोडला कमेंट करतो सिलेक्ट करून, तर या ठिकाणी मी कमेंट केलेला आहे म्हणजे हा सगळा वरचा कोड कसा आहे ग्रीन कलरमध्ये आहे, तो आता इनॲक्टिव्ह आहे, तर पैकी मी यातील खालील एक जो लाईन आहे तो मी या ठिकाणी ॲक्टिव्ह करतो। याच्यामध्ये आपण एक कमेंटवरतीच सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आता आपण चार आर्ग्युमेंट्स वापरणार आहोत, तर या ठिकाणी शो मेथडला आपण चार आर्ग्युमेंट्स पास करतोय। पहा पहिले तीन जे आहेत ते ॲज इट इज आहेत, की याच्यामध्ये आपण पहिला जो असतो तो ॲक्च्युअल मेसेज असतो, दुसरा जो असतो पॅरामीटर किंवा आर्ग्युमेंट हा टायटल टेक्स्ट असतो, तिसरा जो असतो तो बटनची स्टाईल असते। तर या ठिकाणी आपण बटन कोणते घेतलेले आहेत, एस नो कॅन्सल असे तीन बटनचे घेतलेले आहेत आपल्या मेसेज बॉक्ससाठी। आणि मग या ठिकाणी चौथा जो पॅरामीटर जो आहे तो या ठिकाणी मेसेज बॉक्स आयकॉन आहे, तर त्या बॉक्समध्ये आपल्याला जर आयकॉन डिस्प्ले करायचा असेल तर आपण डॉट बटन प्रेस केला असता आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेनेशन एक्सक्लामेशन असेल, इन्फॉर्मेशन असेल किंवा क्वेश्चन असेल किंवा क्रिटिकल असेल, असे पद्धतीचे वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी आयकॉन्स पाहायला मिळतात। पैकी तुम्ही कोणताही एक आयकॉन या ठिकाणी निवडू शकता। ओके, सो मी या ठिकाणी इन्फॉर्मेशन हा पर्याय निवडतो आहे। आणि मग आपल्याला चार आर्ग्युमेंट्स आपणाला ह्या शो मेथडमध्ये पास केलेले आपल्याला पाहायला मिळतात। सो मी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी स्ट्रेच करून दाखवतो। ओके, सो असे चार पॅरामीटर्स किंवा आर्ग्युमेंट्स आपण आपल्या मेसेज बॉक्सच्या शो मेथडला पास केलेले आहेत। आता आपण ॲप्लिकेशन रन करूया। ॲप्लिकेशन रन केलं असता आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते की आतमध्ये एक आयकॉन आलेला आहे, की जो इन्फॉर्मेशनमधील आय हा जो आयकॉन आहे तो या ठिकाणी आपल्याला अवेलेबल झालेला आहे, आणि त्यासोबत आपण तीन बटन्स घेतले आहेत एस नो कॅन्सल। ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मेसेज बॉक्स हा या ठिकाणी पाहिलेला आहे। तर हे जे ॲप्लिकेशन आहे याला आपण विंडोज ॲप्लिकेशन म्हणतो, कारण की या प्रोग्रॅमच्या सहाय्याने किंवा या प्रोजेक्टचं आउटपुट म्हणून किंवा या प्रोग्रॅमचं आउटपुट म्हणून आपल्याला एक फायनली विंडो मिळते। ओके, म्हणून याला विंडो ॲप्लिकेशन असं म्हणतो। आता आपण सेकंड पार्ट जो आहे एक्सपेरिमेंटचा, की आपल्याला अरिथमेटिक एक्सप्रेशन्स या ठिकाणी काय करायचे आहेत एक्झिक्यूट करून पाहिजे, तर त्यासाठी मी कन्सोल ॲप्लिकेशनचा वापर करणार आहे। सो पुन्हा मी या ठिकाणी फाईल न्यू या पर्यायाकडे जातो। जर तुम्हाला प्रोजेक्ट सेव्ह करायचा असेल तर येस म्हणा, नसेल तर डिस्कार्ड म्हणून पुढे चला। आता आपणाला पुन्हा न्यू प्रोजेक्ट विंडोमध्ये आपणाला नंबर ऑफ टेम्पलेट्स पाहायला मिळतात, पैकी आता आपण कन्सोल ॲप्लिकेशन हा पर्याय निवडणार आहे, आणि आपल्या एक्सपेरिमेंटचं नाव जे आहे तिसरं हे तीन एक्सपेरिमेंट क्रमांक तीन म्हणून या ठिकाणी आपण मांडणार आहोत। तर आपणाला जी विंडो अवेलेबल होते ही विंडो एक्झॅक्टली काय असणार आहे, कन्सोल ॲप्लिकेशनसाठीची विंडो असणार आहे। तर याच्यामध्ये आपणाला प्रोग्राम रन केल्यानंतर किंवा प्रोजेक्ट रन केल्यानंतर एक आपणाला ब्लॅक कमांड प्रॉम्प्ट विंडो मिळते। या ठिकाणी मी ती पटकन निघून जाते कारण की आपण तिला स्टॉप करण्यासाठी कोड लिहिलेला नाही आहे। ओके, ठीक आहे। तर आता आपण या ठिकाणी हे जे ॲप्लिकेशन निवडलेलं आहे कन्सोल ॲप्लिकेशन म्हणून या ठिकाणी त्याची निवड केलेली आहे, तर आता आपण कोडला सुरुवात करूया। तर मी सर्वप्रथम आपणास आपली आउटपुट विंडो स्थिर करून घेण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी मी कोड करून दाखवते। सो या ठिकाणी कन्सोल डॉट रीड लाईन हे स्टेटमेंट तुम्ही मांडला असता तुमची आउटपुट विंडो तुम्हाला स्थिर थांबलेली पाहायला मिळेल, स्थिर झालेली पाहायला मिळेल। सो ही आउटपुट विंडो आहे ती या ठिकाणी स्थिर झालेली आहे युझिंग रीड लाईन, बिकॉज इट लुकिंग फॉर द इनपुट, त्याच्यामुळं ती इनपुट मागण्यासाठी वेटिंगमध्ये असल्यामुळे ती या ठिकाणी थांबलेली आहे। सो सगळ्यात शेवटी आपण हे रीडलाईन स्टेटमेंट लिहिलं असता आपला जो प्रोग्रॅम आहे त्या प्रोग्रॅमचं जे काही प्रोसेसिंग या अगोदर आपण करून घेतलं असेल ते आपणाला स्क्रीनवरती किंवा त्या आउटपुट विंडोवरती डिस्प्ले झालेलं पाहायला मिळेल, आणि त्याचसोबत आपली विंडो त्या ठिकाणी स्थिर थांबलेली पाहायला मिळेल। तर या ठिकाणी पहा आपण आता कोड लिहितो आहे। तर या ठिकाणी आपण ए बी सी असे तीन व्हेरिएबल्स तयार केलेले आहेत इंटीजर स्वरूपातले युझिंग धिस स्टेटमेंट डीम ए कॉमा बी कॉमा सी ॲज अ इंटीजर। ते आपण तीन इंटीजर फक्त तयार केलेले आहेत, त्यांना किमती आपण असाईन केलेल्या नाही आहेत। त्याचबरोबर आणखीन एक व्हेरिएबल तयार केलेलं आहे डी नावाचं, आणि मग या ठिकाणी आपण डीम डी ॲज इन सिंगल हा सिंगल डेटा टाईप असलेला एक डी नावाचा या ठिकाणी काय केलेला आहे आपण एक व्हेरिएबल तयार करून घेतलेला आहे।
ओके सो अशा पद्धतीने आपणाला या ठिकाणी ॲज नंतर तुम्ही कॅरेक्टर म्हणा, फ्लोट म्हणा, डबल म्हणा, बुलियन म्हणा, असे वेगवेगळे डेटा टाईप्स आपण त्या व्हेरिएबलला ॲज नंतर देऊ शकतो. ओके आणि त्यानंतर मग आपण इज इक्वल्स टू या असाइनमेंट ऑपरेटरचा वापर करून आपण त्या व्हेरिएबल्सना किमती असाईन केलेल्या आहेत. पहा, एला आपण या ठिकाणी 17 किंमत दिलेली आहे तर बीला आपण 4 किंमत दिलेली आहे. ओके त्याच्यानंतर आपण कमेंटमध्ये मांडलेलं आहे की यूज ऑफ प्लस ऑपरेटर, आपण या ठिकाणी प्लस ऑपरेटर कसं वापरलं जातं याविषयी आपण या ठिकाणी पुढे जाऊन कोड लिहितो आहे. सो एक्झॅक्टली कोडकडे आपण पोचतोय आता. सो सी इज इक्वल्स टू ए प्लस बी. ओके सो ए आणि बीची बेरीज होऊन येणारा निकाल सीला असाईन होईल आणि मग कन्सोल डॉट राईट लाईन स्टेटमेंट म्हणजे प्रिंटिंग स्टेटमेंट, जसं की तुम्ही सी लँग्वेजमध्ये प्रिंटएफ फंक्शन वापरता तशाच पद्धतीनं या ठिकाणी राईट लाईन स्टेटमेंटचा वापर करून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, स्क्रीनवरती मेसेजेस प्रिंट करू शकता. तर स्क्रीनवरती आपण मेसेज प्रिंट केलेला आहे सम ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू. ओके त्याच्यानंतर कॉमा देऊन आपण सी हे व्हेरिएबल पास केलेलं आहे, म्हणजे सीमध्ये येणारी किंमत आपल्याला स्क्रीनवरती त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. तशाच पद्धतीनं आपण पुढे जाऊन सी इज इक्वल्स टू ए मायनस बी केलेलं आहे आणि राईट लाईन स्टेटमेंटच्या साह्याने सीमधला कंटेंट मेसेजसोबत प्रिंट केलेला आहे. त्याच्यानंतर ए इंटू बी करून सीमध्ये रिझल्ट प्राप्त केलेला आहे आणि मल्टिप्लिकेशनचा मेसेज दाखवून त्याच्यानंतर आपण सीमधली व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे. त्याच्यानंतर स्लॅश करून आपण डिव्हिजन ऑपरेशन पूर्ण करून आपण येणारी किंमत डीमध्ये पकडून आपल्या मेसेजसोबत आपण त्याला अटॅच केलेली आहे. ओके त्याच्यानंतर मॉड, मॉड म्हणजेच काय, आपल्याला रिमाइंडर आपल्याला उपलब्ध करून देतो, बाकी आपल्याला उपलब्ध करून देतो. सो ए मॉड बी हे ऑपरेशन पूर्ण केल्यानंतर आपणाला भागाकार केल्यानंतर येणारी जी बाकी आहे ती सीमध्ये पकडली जाणार आहे आणि या मेसेजसोबत सीमधली येणारा कंटेंट या ठिकाणी आपण अटॅच केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण पॉवर ऑपरेटर वापरलेला आहे. सो एचा बी वा घात म्हणजेच काय, एमध्ये 17 किंमत आहे आणि बीमध्ये किती आहे, 4 किंमत आहे. तो 17चा चौथा घात जो असणार आहे तो सीला असाईन होणार आहे आणि आपला जो मेसेज आहे त्याच्यासोबत सी हा काय होणार आहे, अटॅच होणार आहे. आणि मग फायनली रीड लाईन हे स्टेटमेंट आपण वापरल्यानंतर आपणाला आपलं जे आउटपुट आहे ते स्क्रीनवरती आपणाला थांबलेलं पाहायला मिळणार आहे. चला तर मग प्रोग्राम रन करून पाहूया. सो आपल्याला या ठिकाणी आउटपुट मिळालेलं आहे. सो सम ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू, आपल्याला कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी काय मिळालेली नाही, किंमत मिळालेली नाही आहे. ओके सो या ठिकाणी एक मिस्टेक झालेली आहे ती आपण सॉल्व करून घेऊया. तर या ठिकाणी जो कॉमा आहे तो कॉमा यूज न करता आपण अटॅच करायचा आहे, म्हणजेच कॉन्कॅटनेशन करायचं आहे एम्पर साईनचा वापर करून. ओके सो या ठिकाणी एम्पर साईन वापरला असता आपणाला ही जी स्ट्रिंग आहे आणि हा जो काही इंटीजर व्हॅल्यू आहे हा एकत्र काय होणार आहे, कॉन्कॅनेट होणार आहे. ओके बघूया आपण. तर या ठिकाणी मी बदल करत आहे, जो कॉमा आहे कॉमाच्या ऐवजी आपण एम्पर साईनचा वापर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुन्हा पुढे जाऊन या ठिकाणी एव्हरी टाईम जर आपण एम्पर साईनचा वापर केला तर आपणाला अशा पद्धतीचं कोडमध्ये एडिटिंग करण्याची आवश्यकता भासणार नाही आहे. ओके सो ॲप्लिकेशन मी पुन्हा रन करतोय पहा, तर तुम्हाला आता रिझल्ट पाहायला मिळतील. 17 + 4 = 21, 17 + 4 = 13, त्याच्यानंतर 17 × 4 = 68 किंमत मिळते, 17 / 4 = 4.25 किंमत म्हणते मिळते आणि 17 / 4 केल्यानंतर बाकी किती मिळते, 1 मिळते आणि 17चा चौथावा घात किती मिळतो आपल्याला, 83,521. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रोग्राम या ठिकाणी एक्झिक्यूट झालेला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला एक्सपेरिमेंट क्रमांकमधील जे काही दोन टार्गेट्स होते, एक म्हणजे मेसेज बॉक्स कसा हाताळायचा आणि अरिथमेटिक एक्सप्रेशन कसे वापरायचे या संदर्भातला प्रोग्राम निश्चितच कळाला असेल. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.